अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आदिवासी एकता परिषद भारत यांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। नंदुरबार येथील आदिवासी महिला तलाठी निशा पावरा या आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना नंदुरबार येथील नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना अमानुषपणे मारहाण केली। सदर घटनेचा आदिवासी एकता परिषद भारत शाखा जामनेर यांच्या वतीने निषेध व्यक्त करत नगरसेवक गौरव चौधरी यास तात्काळ अटक करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांचा रेती वाहतूक परवाना व नगरसेवक हे पद कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नगरसेवक गौरव चौधरींचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। नगरसेवक गौरव चौधरींचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील कार्यालय येथे आहोत। येथे आज आदिवासी एकता परिषद यांच्यातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे। तर या निवेदनामार्फत नेमकी कशाची मागणी करण्यात आली याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता 4 दिवस अगोदर 5 तारखेला आपल्या नंदुरबार शहरामध्ये नगरसेवक गौरव चौधरी यांनी निशा पावरा ही आदिवासी महिला कर्मचारी हिला वाडू गौरव चौधरी हा वाडू चोरीचा व्यवसाय करत होता आणि निशा पावरा ही तलाठी असल्याकारणाने तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार त्याची गाडी पकडायला गेली असता नगरसेवक गौरव चौधरी याने तिला मारहाण करून जातीवाचक शिवी करून आणि तिचा भारत देशामध्ये महिलेला मान सन्मान दिला जातो, भारत माता म्हणतो आपल्या देशाला, त्याच देशामध्ये महिलेची जर का अशी छेड काढलं जात असेल आणि एका महिलेला असा मारहाण केलं जात असेल तर ह्या गौरव चौधरीचा आम्ही आदिवासी एकता परिषद, एकलव्य भिल्ल संघटना, एकलव्य क्रांती दल अशा सर्व सामाजिक संघटनांमार्फत गौरव चौधरी याचा जाहीर निषेध करतो और या गौरव चौधरीवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे। त्याच्यावर 1860 ऍक्टनुसार गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु त्याच्यावर अजून याच्यापेक्षाही मोठा गुन्हा होऊन त्याला शिक्षा बसायला पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये एका महिलेवर कोणी अत्याचार करण्याचा प्रयत्न नको करायला पाहिजे। देशामध्ये महिलेवर एवढे अत्याचार होत आहेत आणि शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्याच्यासाठीच आम्ही सर्व सामाजिक संघटना, आदिवासी संघटना या रस्त्यावर उतरून या गौरव चौधरीचा जाहीर निषेध करतो। एवढीच आम्ही विनंती करतो। आपकी जय, जय एकलव्य, जय आदिवासी। आदिवासी बहिणीवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराबाबत आज आम्ही दिनांक 8 तारखेला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तर ह्या आमच्या ज्या आदिवासी बहीण आहेत निशा पावरा आणि जे ज्याने त्या आमच्या बहिणीवर अत्याचार केलेला आहे गौरव चौधरी त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ॲट्रॉसिटी त्याच्यावर दाखल व्हावी या हिशोबाने आम्ही तहसीलदार साहेबांना आमचे माननीय तहसीलदार साहेब तसेच PI जामनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक तिथं पण निवेदन देणार आहोत। तर त्याचा निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण आमच्या आदिवासी समाज जेवढेही संघटना असतील, जेवढाही आमचा समाज असेल त्यांनी तात्काळमध्ये त्या गौरव चौधरीला तात्काळ शिक्षा व्हावी त्यासाठी सरकारने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करून ॲट्रॉसिटी दाखल करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच आमची शासनाला आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे। जर शासन प्रशासन त्याला जर दुर्लक्ष करत असेल तर आम्ही पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरू, मोठे आंदोलन करू, तीव्र आंदोलन करू आणि त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे।
आताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली. तर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी तलाठी महिला कर्मचारी यांच्यावरती नगरसेवक गौरव चौधरी यांनी अत्याचार केलेला आहे. तर त्या गौरव चौधरीवरती अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्यात यावी व त्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबतचे निवेदन आज तहसीलदार यांना देण्यात आलेले. तर या निषेधाचे निवेदन आज तहसीलदार यांना देण्यात आलेले. कॅमेरामॅन आबा पाटीलसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.